नमस्ते, रियल ट्रेजरच्या आजच्या एपिसोडमध्ये मी तुमच्यासोबत मसाला पावची रेसिपी शेअर करणार आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मसाला पाव बनवण्यासाठी सर्वात आधी एका पॅनमध्ये मी एक चमचा तूप घालून घेते. तुम्ही तुपाऐवजी बटर किंवा तेलाचाही वापर करू शकता. आता यामध्ये मी एक छोटा चमचा जिरं आणि बारीक चिरलेला लसूण घालून घेते. आता यामध्ये मी एक बारीक चिरलेला कांदा घालून कांदा हलका लालसर होईपर्यंत परतवून घेत आहे. कांदा छान असा परतला गेला आहे. आता यामध्ये मी एक बारीक चिरलेली शिमला मिरची घालून नीट मिक्स करून घेते. आता यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालते आहे. टोमॅटो छान सॉफ्ट होईपर्यंत आपण हे मिक्स करून घेणार आहोत. आता यामध्ये 2 चमचे पावभाजी मसाला, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1/2 चमचा हळद, 1 चमचा धने पावडर आणि 1/2 चमचा गरम मसाला घालून नीट मिक्स करून घेते. यामध्ये 1/2 लिंबाचा रस घालून 1 वाटी पाणी टाकून नीट मिक्स करून घेते आहे. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेते. आता एका मॅशरच्या साह्याने भाजीला मॅश करून घेत आहे, जेणेकरून की भाजीला छान असा टेक्स्चर येईल व छान अशी टेस्ट पण लागेल. भाजी छान अशी मॅश करून झाली आहे. आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून एकदा मिक्स करून घेते. आता मी इथे आपण नेहमी वापरत असणारा पाव 1/2 मधनं कट करून घेत आहे व तो छान भाजीमध्ये भाजून घेत आहे. पाव भाजून झाल्यानंतर आता यामध्ये आपण तयार असलेली भाजी घालून घेणार आहोत. आता परत त्याच पॅनमध्ये 1 चमचा तूप घालून हा पाव दोन्ही साईडने भाजून घेत आहे. अशाच प्रकारे आपला मसाले पाव बनवून तयार आहेत. आम्ही त्याला एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते व गार्निश करते बारीक शेप व डाळिंबाच्या दाण्यांनी. अशाच प्रकारे आपला मसाले पाव बनवून तयार आहेत. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये.